ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। खानापूर तालुक्यात कोरोनाचा कहर, 38 कोरोनाबाधित रुग्ण सापडले। तालुक्यातील कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा चिंताजनक। खानापूर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज तब्बल 38 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना जोरदारपणे पसरताना दिसतो आहे। आज सापडलेल्या 38 रुग्णांपैकी विटा शहरात अवघे 2 सापडले आहेत, तर बाकीचे ग्रामीण भागातील लेंगरे, भूड, घोटी बुद्रुक, भाळवणी, करंजे, वलखड, आळसण व बलोडी आदी गावात सापडले आहेत। यापैकी 5 विटा येथे, लेंगरे येथे 5, खानापूर येथे 5, भाळवणी येथे 2, घोटी बुद्रुक येथे 2, वलखड, करंजे, आळसंद, बलवळी, घाणवट, गाडी, कमळापूर आणि भूड येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे। विटा शहरासह 13 तालुक्यातील 13 गावात एकूण 38 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। गेल्या काही दिवसात तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा झपाट्याने वाढतो आहे। हा वाढणारा आकडा चिंताजनक आहे। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।